नमस्कार. प्रुडंट मिडियाच्या गजाली ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. गजालीच्या आयच्या ह्या स्पेशल एडिशनान आमचे बरोबर आसा डॉक्टर संतोष करमरकर, कन्सल्टंट पेडियट्रीक एन्ड न्यूरोनेटल सर्जन एन्ड पेडियट्रीक युरोलॉजिस्ट फ्रॉम लीलावती हॉस्पिटल मुंबय. आयचो जो विशय आसा जो आमी निवडला तो एक असो तसो गंभीर विशय अशें म्हणूं येता, जाका आमी स्पायना बायफिडा किंवां जन्मजात कांय भुरग्यांक थोडेशे एक डिफेक्ट आसता, एक व्यंग आसता अशें म्हणूं येता व्यापक शब्दकोशांतल्यान. त्याच्या विशयी चड माहिती करून घेवपा खातीर आणि आमकां माहिती करून दिवपा खातीर मुंबयचे तज्ञ डॉक्टर आमचे बरोबर आसात, डॉक्टर संतोष करमरकर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार डॉक्टर. जेव्हा आपण स्पायना बायफिडा असा एक हा एक मोठा तसं बघितलं फार मोठा व्यापक व्याधी आहे असं म्हटलं तर चालेल, कारण बऱ्याचशा मुलांना जर आपण कंट्री वाईड बघितलं स्टॅटिस्टिक्स तर म्हणजे डिसहार्टनिंग आहे, म्हणजे त्याचा खेद होतो, त्याचं दुःख होतं. पण ह्या ह्याच्यावरही परिस्थितीवर आपण मात करू शकतो आणि मला वाटतं इनफॅक्ट आय एम व्हेरी मच इम्प्रेस की तुम्ही हा कार्यक्रम एक मिशन ह्या पद्धतीने चालू ठेवला आहे, कारण अपार्ट फ्रॉम बी यू बिंग अ गुड सर्जन म्हणजे युरोलॉजिस्ट असूनसुद्धा तुम्ही एक एन जी ओ तुमचा आहे की स्पायना बायोफिडा फाउंडेशन. तर मला वाटतं स्पायना बायोफिडा फाउंडेशन म्हणजे काय कार्य करते तिथून आपण सुरू करूया, सो दॅट देन विल ग्रॅज्युअली कम टुवर्ड्स व्हॉट आर द स्टेप्स ऑफ स्पायना बायोफिडा. स्पायना बायोफिडा हा एक मोठा बर्थ डिफेक्ट आहे. बर्थ डिफेक्ट म्हणजे काय की जसं बॉडी डेव्हलप होत असते, बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा वेगळे वेगळे सिस्टम्स त्याचे हळूहळू तयार होतात. एक सेलपासनं चार सेल, मग आठ सेल आणि मग पूर्ण सिस्टम. तर ह्याला बर्थ डिफेक्ट म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट, नेचरचा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असं म्हणू शकतो. आणि स्पायना बायफिडा म्हणजे स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल कॉलम जी आहे आपली मागचा भाग, मणका आणि त्यातला मज्जातंतू, तर यांचा जन्मजात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट हा स्पायना बायफिडा आहे. आणि हा इतका महत्त्वाचा का आहे, कारण स्पायना बायफिडा ज्या बाळाला असतो जन्मजात त्याला पोलिओपेक्षाही जास्ती सिरियस असा पॅरालिसिस पायांमध्ये होऊ शकतो. अच्छा. आणि आज आपण म्हणतोय की पोलिओ इरॅडिकेट करा, पोलिओ इरॅडिकेट करा, पण स्पायना बायफिडा जो प्रिव्हेंटेबल आहे त्याच्याबद्दल आज भारतामध्ये काही ज्ञान नाही. आणि त्यामुळे आणि स्पायना बायफिडाचे जे चिल्ड्रन हुआ बॉर्न विथ स्पायना बायफिडा त्यांना योग्य ट्रीटमेंट ही वेळ म्हणजे दर ॲज दे ग्रो टाइम टू टाइम अप्रोप्रिएट करेक्ट ट्रीटमेंट मिळणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. बरोबर. तर स्पायना बायफिडा संस्था ही जी आमची एन जी ओ गेले 8 वर्षापासून आहे ती आता भारताभर ह्याचा अवेअरनेस पसरवतीये आणि ह्या चिल्ड्रनची अप्रोप्रिएट ट्रीटमेंट कशी करता येईल त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो. अजून एक महत्त्वाचा भाग आता म्हणजे डब्ल्यू एच ओ सारखी मोठी वर्ल्ड वाईड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी स्पेसिफिकली 2013 ते 2017 एक फार अत्यंत फोकस्ड मिशन साऊथ ईस्ट एशियासाठी राबवलेली आहे आणि स्ट्रॅटेजी त्याची तयार केलेली आहे. त्यात एक महत्त्वाचा टार्गेट म्हणजे स्पायना बायफिडाचं प्रमाण हे ह्या रिजनमध्ये जे जगभरात सर्वात जास्ती आहे ते 50% कमी करणं ह्या 4 वर्षात हा एक आता ग्लोबल पब्लिक हेल्थ फोकस झाला आहे. त्यामुळे आपली सगळ्यांची म्हणजे भारतामध्ये अजून जबाबदारी एस्पेशली मेडिकल प्रोफेशनलची वाढते की त्याच्याबद्दल व्यवस्थित काहीतरी प्लॅन पॉलिसी करावी. म्हणजे बेसिकली तुम्ही सांगितले अतिशय गोष्ट महत्त्वाची की पोलिओ आपण इरेडिकेट करा असं आपण किंवा करूया असं सगळ्यांचं एक एफर्ट थ्रू आउट वर्ल्ड आर गोइंग ऑन. पण स्पायना बायफिडा हा एक प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम आहे जो पोलिओपेक्षा भयंकर आहे आणि त्याही पेक्षा बरोबर हे मत आहे की तो प्रिव्हेंटेबल म्हणजे आपण टाळू शकतो, वी कॅन प्रिव्हेंट इट. सो प्रिव्हेन्शनच्या बद्दल बोलायच्या आधी जे फार महत्त्वाचा मेसेज आज प्रिव्हेन्शन असणार आहे, पण त्याच्या आधी आपल्याला स्पायना बायफिडा आज आपण म्हणतो की पोलिओ इरॅडिकेट आणि जर न्यूज रिपोर्ट आला की 5 केसेस पोलिओच्या मिळाल्या आहेत तर हेडलाईन होते. आणि जर मी तुम्हाला आज सांगितलं की भारतामध्ये पोलिओ सारखाच पॅरालिसिस असणारा प्रिव्हेंटेबल आजार ज्याच्यामुळे आज 50,000 जास्ती मुलं दरवर्षी जन्माला येतात तर काय करायला पाहिजे, यु नो. आणि त्याची कुठे तुम्ही साधी कोपऱ्यात सुद्धा बातमी वाचता का अजून? नाही.
तर एवढा मोठा एपिडेमिक प्रपोर्शनचा बर्थ डिफेक्ट आहे आणि म्हणून त्याला त्याच्याबद्दल माहिती करून घेणं, एस्पेशली ज्या लेडीजना ज्या विमेनना प्रेग्नंट होणार आहेत किंवा प्रेग्नंट होऊ शकतात त्या वयातल्या आहेत, त्यांनी याची माहिती करून घेणं आणि त्याच्यासाठी काय करता येईल प्रिव्हेन्शन त्या स्टेप्स घेणं हे फार गरजेचं आहे. इन्सिडेंट जर स्पायना बायफिडाचा विचारला, एक मी तुम्हाला फिगर सांगितली 50,000, पण साधारण दर 1,000 बाळं जन्माला येतात त्यातल्या 4 ते 5 बाळांना हा आजार असतो इंडियामध्ये. इंडियामध्ये बहुतेक आज हायएस्ट इन्सिडेंट्स इन द वर्ल्ड ऑफ स्पायना बायफिडा आहे. USA किंवा ह्या देशांमध्ये तुम्ही इन्सिडेंट बघितला तर तो 1 per 1,000 पेक्षा कमी आहे. सो मच ऑफ अ डिफरन्स. सो वी हॅव 4 times 5 times इन्सिडेंट्स आणि त्याच्या प्रिव्हेन्शन म्हणजे प्रिव्हेन्शनचा आता आपण बोलूया. वी कॅन गो व्हॉट आर द फीचर्स म्हणजे स्पायना बायफिडा मध्ये क्लिनिकल फीचर्स काय असतात किंवा म्हणजे यू कॅन ऑल्सो स्टार्ट लाईक आपण कधी डिटेक्ट होतात आणि ते आपण हाऊ इज द प्रेझेंटेशन लाईक सी युजली प्रेग्नन्सीच्या काळात जर याचं डिटेक्शन झालं किंवा हाऊ यू गो हेड आणि नंतर ग्रॅज्युअली यू कम म्हणजे पोस्ट डिलिव्हरी. जसं मी म्हटलं की स्पायना बायफिडा हा पोलिओशी का कम्पेअर करतात, कारण एक मेजर क्लिनिकल फीचर म्हणजे सिम्पटम म्हणा किंवा त्याचा एक भाग हा लोअर लिम्स म्हणजे पायांमध्ये थोडस पॉवर कमी असणं किंवा पॅरालिसिस किंवा काही काही बाळांना स्पायना बायफिडाचा कम्प्लिटली टोटली लिम्प असतात आणि त्यांना व्हीलचेअरवर जगायला लागतं. सो माइल्ड व्हरायटी टू सिव्हिअर व्हरायटी हे फुल रेंज आहे, पण जवळजवळ 90% बाळांना काही प्रमाणात पोलिओसारखा किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पॅरालिसिस ही नंबर वन. सेकंडली बिकॉज नर्व्ज अफेक्टेड असतात, ज्या पायाकडे नर्व्ज येतात पाठीच्यापासनं त्या इफेक्ट होतात, म्हणून त्याच नर्वची ब्रांच ही ब्लॅडर युरिनरी ब्लॅडर आणि स्टूल्स त्याच्या कंट्रोलसाठी त्याच नर्व जातात. तर ब्लॅडर आणि बॉवेल कंट्रोल म्हणजे शी शूवर व्हॉलेंटरी कंट्रोल नसणं हे ह्या स्पायना बायफिडाचा अजून एक महत्त्वाचा भाग. आणि त्याचबरोबर जेव्हा नर्व सप्लाय मसल्समध्ये वीक असतो तेव्हा ते मसल्स पण नीट काम करत नाहीत किंवा डेव्हलप होत नाहीत आणि म्हणून मसल डेव्हलप होत झाले नाहीत तर त्या हाडांवर त्याचे परिणाम होतात. सो ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स. सो असे 3-4 महत्त्वाचे म्हणजे न्यूरोसर्जिकल, युरोलॉजिकल, मस्क्युलोस्केलेटल आणि ऑर्थोपेडिक, असे 4. म्हणून हा आजार पोलिओपेक्षा कितीतरी प्रमाणात जास्ती सिरियस आहे. बरोबर. आणि नुसतं प्रिव्हेन्शन म्हणजे एक तर अजून एक प्रिव्हेंट करण्याचं कारण जे गरजेचं आहे की अशा बाळांना वाढवणं आपल्यासारख्या देशामध्ये जिथे स्टेट सपोर्ट सोशल सपोर्ट किंवा स्टेट सपोर्ट फॉर डिसेबल्ड हा नाहीच आहे, तिथे सर्व आर्थिक भार हा त्या फॅमिलीवर पडतो आणि विच सोशिओ इकॉनॉमिक बर्डन ऑफ दिस डिसेबिलिटी इज रन्स इन टू क्रोअर्स अँड क्रोअर्स. सो एक तर मेडिकल गरज, एक तर प्रिव्हेंटेबल आजार आहे, रिहॅबिलिटेशन ह्या पेशंटचं हा एक मोठा सोशिओ इकॉनॉमिक बर्डन आहे. तर या सगळ्या कारणांमुळे आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो अँड टू प्रिव्हेंट. अच्छा डॉक्टर, की आपण तुम्ही म्हणाल की प्रेग्नन्सी त्याचं आपण म्हणजे युजली निदान करू शकतो किंवा होतं, मग आपण कधी त्याचं निदान होऊ शकतं किंवा हाऊ टू गो अहेड लाईक सी आता फॉर्च्युनेटली इन प्लेस लाईक गोवा वी हॅव गॉट म्हणजे लॉट ऑफ अवेअरनेस म्हणा किंवा अवेलेबिलिटी ऑफ अल्ट्रासोनोलॉजिस्ट किंवा मशीन म्हणा, सो मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज कॅन बी म्हणजे इन प्लेस लाईक गोवा कॅन बी डिटेक्टेड, बट व्हॉट दे शुड वॉच आउट फॉर. करेक्ट. नाही थोडं आता म्हणजे आता इंडियाभर गोवामध्ये तर आहे पण मोस्टली इन मेनी स्टेट्स USG सेंटर हा आपला PCO बूथ जसा असायचा तसं USG बूथ झालेला आहे. पण हे इम्पॉर्टंट आहे की PCO बूथ आणि USG सेंटर हा त्यात सिमिलॅरिटी नसावी. करेक्ट. म्हणजे USG मशीन ठेवलं म्हणजे त्याचा बरोबर वापर झाला. करेक्ट. आणि ती या बाबतीत आपण सेक्स सिलेक्शनचं पण डिसएडव्हान्टेज सध्या ऐकले. करेक्ट. पण म्हणून मोस्टली 90% बर्थ डिफेक्ट
आज जर नीट अल्ट्रासाउंड 14व्या ते 20व्या आठवड्यात प्रेग्नन्सीच्या एक व्यवस्थित फ्रॉम अ एक्सपिरियन्स्ड सोनॉलॉजिस्ट, सो त्याच्यावर प्रत्येक पेशंटवर 45 मिनिटं ते 1 तास त्या बाळाचे सगळं अल्ट्रासाउंड फीचर स्टडी केले तर 90% बर्थ डिफेक्ट डिटेक्ट होऊ शकतात. आपल्या देशामध्ये काय झाले, सोनोग्राफी मशीन आहे सगळीकडे, पण ती सोनोग्राफी एका ॲडल्टवर त्याचं लिव्हरचं नुसतं बघणं हे वेगळं, आणि बाळ जे पोटात आहे त्या बाळाची लिव्हर बघणं ह्यात खूप फरक आहे. आणि म्हणून ते अल्ट्रासाऊंड मशीन बरोबर एक्सपर्टनी ज्यांनी ट्रेनिंग घेतलंय फॉर अँटीनेटल सोनोग्राफी, त्यांनी त्याच्यावर नीट वेळ खर्च करून जर डायग्नोस केलं तर 90% डिफेक्ट होतात. बरोबर, पण तसं दरवेळी होत नाही. म्हणून मे बी इंडियामध्ये अल्ट्रासाऊंड मशीन सगळीकडे असली तरी 50 ते 60% बर्थ डिफेक्ट डिटेक्ट होत नाहीत. सो ते पण एक मोठी कॅम्पेन आहे. पण प्रिव्हेन्शन म्हणजे बाळ पोटात असताना त्याला हा डिफेक्ट होऊच नये हे पहिला गोल. सेकंड गोल जर तो झाला तर तो सोनोग्राफीने नीट डिटेक्ट झाला पाहिजे. म्हणजे बिफोर बर्थच काही स्टेप्स आपण घेऊ शकतो, डिस्कस करून फॅमिलीशी बोलून काही स्टेप्स घेऊ शकतो ॲज पर व्हेरियस सर्कमस्टॅन्सेस, किती मोठा आजार आहे काय त्याप्रमाणे. पण डिटेक्टेबल आहे, म्हणजे अल्ट्रासाऊंड जर नीट केला तर डिटेक्टेबल आहे. सो अबाउट प्रिव्हेन्शन, म्हणजे इन द फर्स्ट प्लेस तो हूज देऊ नये. झाला आणि तुम्ही डिटेक्ट केला मग तुम्ही टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा अबॉर्शन ह्याचा विचार करणं हे वेगळी गोष्ट आहे. पण न्यूरल ट्यूब डिफेक्ट, जे आपण त्याला टेक्निकल नाव या आजाराचं न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहे, हे आता म्हणजे रिसर्च नी दे हॅव फाउंड आउट गेल्या 5-6 वर्षात हे वर्ल्ड वाईड इट इज नोन की फोलिक ॲसिड नावाचं एक बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आहे, ते जर बरोबर योग्य त्या प्रमाणात आईच्या शरीरात नसेल तर 70% हा आजार होऊ शकतो. 70% पेशंट्स ह्याच्यामुळे होतात. आणि जर फोलिक ॲसिड होणारे आईनी प्रेग्नंट व्हायच्या आधी, म्हणजे कन्सेप्शन जेव्हा आपण प्रेग्नंट व्हायला तयारी करतो म्हणजे प्लॅनिंग जर करत असतील तर थांबवतो, त्याच्या आधी 1 महिना फोलिक ॲसिडची टॅबलेट घेणं गरजेचं आहे. करेक्ट. पण याच्यात प्रॉब्लेम काय की बऱ्याच प्रेग्नन्सीज प्लॅन नसतात, त्यामुळे प्रत्येक आईला मे बी तिला जरी माहिती असेल फोलिक ॲसिड बाबा हा प्रोग्राम ऐकून त्यांना माहिती होईल, करेक्ट, पण प्रेग्नन्सीज अनप्लॅन्ड असेल तर ती प्रेग्नन्सीच्या 1 महिन्या आधी कशी घेणार. म्हणून बऱ्याचशा देशांमध्ये काय केलंय की